मिठापेक्षा खारट एक अल्कोहोलिक असतो। शून्य मोठा की एक लाख मोठे? शून्य। कसं काय शून्य मोठ? मग आपण कोण आहे? माणूस आहे, शून्य आहे। शून्य माणूस आहे, शून्य व्यक्ती। सर आम्ही नाही आहे शून्य, आम्ही भरपूर कमवलंय। मिठापेक्षा खारट आहे आपण लोक, मिठापेक्षा पण खारट। आज का नाही? अरे आज का नाही, आज म्हणजे काय? मिठापेक्षा खारट म्हणजे काय? अल्कोहोलिक नाही रे दादा। काही लोकांना असं वाटतं की आम्हाला इकडं व्यसनमुक्त केंद्रात आणून टाकलं, फॅमिली खूप एन्जॉय करते, मजा मारते, आमच्या बँक बॅलन्स उडवते। खरी गोष्ट आहे ना? जशी मीठ प्रत्येकाच्या जीवनामध्ये रोज लागतं ना, तशी तुमची जीवनात रोज आठवण येते त्यातली। आहे का नाही? मी बोलतोय ते समजताय का? जन्माला येतो माणूस तेव्हा माणसाची किंमत शून्य असते। बरोबर आहे, आपल्याला आपली किंमत माहिती नाही ना यार, आपल्याला आपली किंमत माहिती नाही। विशिष्ट काळापर्यंत, विशिष्ट वेळेपर्यंत आपल्याला आपली किंमत समजत नाही। त्या कारणामुळेच आपण व्यसनाकडे वळले जातो। मी जे बोलतोय ते समजतोय का? हो, विशिष्ट कारणामुळे आपल्याला आपली किंमत समजत नाही। आपण आपल्या फॅमिलीला पण शून्य करून टाकलेलं आहे। मान्य आहे का नाही? कारण भरपूर लोक डिनायलमध्ये असतात, मान्य करत नाही, स्वीकार करत नाही। ठीक आहे, तुमचं शिक्षण झालंय, तुम्ही भरपूर पैसे कमवलेले आहेत। पैशाचा व्हॅल्यू झिरो आहे, माणसाचा व्हॅल्यू पण झिरो आहे। आज तुम्ही जिवंत राहिला तर फॅमिलीला सगळं काही। आज तुम्ही झाले एकदम काका, काका झाले, अंकल झाले, मास्तर झाले, माझे काका झाले, असे भरपूर लोक आहे। तर तुमची किंमत खूप आहे पण तुम्हाला समजत नाही। मला माझी किंमत समजत नव्हती। मी जेव्हा पिण्याचा काळ होता माझा, अल्कोहोलिकचा, मी या प्रवासामधून गेलो, व्यसन मुक्ती केंद्रात पण आलो, ऍडमिशन झालं, पण मी डिनायलमध्ये राहायचो। या लोकांचा बिझनेस आहे, हे कमवण्याचा धंदा आहे, फॅमिलीला हिरत काढण्याचा धंदा आहे। अशा विशिष्ट गोष्टी चांगल्या कामात अनेक विघ्न येत असतात। गावात एखादं मंदिर बांधायचं असेल किंवा मस्जिद बांधायची असेल, शहर बांधायचं असेल, गुरुद्वारा बांधायचं असेल, चांगल्या कामात भरपूर लोक अडथळे टाकतात। तसं व्यसनमुक्तीचं काम करताना भरपूर लोक त्याला विरोध करतात। माझं स्वतःच नातेवाईक, माझ्या वडिलांनी मला एक मेसेज दिला छोटासा, अरे म्हणे ते एक्स वाय झेड कोणीतरी आहे म्हणे, ते मी तिथं घरोवर गेलो, म्हणजे कोणीतरी घटना झाली तिथं गेलो। राकेशला हाच बिझनेस सापडला होता का? बिझनेस बिझनेस मध्ये कन्वर्ट केलं त्यांनी। आज मी तुमच्या पुढे जो उभा आहे, माझ्यावर पण कोणाची छत्र छाया होती नशा सोडण्याच्या मागे, माझे पण मार्गदर्शक वेगळे होते आणि आज मी त्यांचा ऋणी आहे। ज्या वास्तूंनी मला चांगलं घडवलं, चांगलं जगायला शिकवलं, माझा शून्य हा व्हॅल्यू मला कळवून दिला, पटवून दिला का तुझा व्हॅल्यू शून्य आहे आणि त्या शून्यापुढे तुला आकडे पाठीमागे का पुढे तुला आकडे लावायचे, एक लाव, दोन लाव, दहा लाव, पंधरा लाव, वीस लाव, पंचवीस लाव, शंभर लाव। माझा फॅमिली, आपल्याला वाटतं ना आमची फॅमिली आहे, ती कोणाची फॅमिली हॅपी नसते बॉस,
एक पेशंट विड्रॉल मध्ये गेला माहिती आहे तुम्हाला, विड्रॉल मध्ये गेला त्याची फॅमिली, रिच घरातली फॅमिली, त्यांनी ऍडमिट केलं, आम्ही त्यांना कळवलं सर म्हणे पैसा जाऊ द्यावा, यांनी खूप दारू पिलेली आहे, तुम्ही तुमचे प्रयत्न करता, आम्ही आमचे प्रयत्न केले पण हा साथ देत नाही, विड्रॉल सिम्पटम मध्ये आता मेडिकल कॉलेजला विसापेक्षा कारड बोललो मी, विसापेक्षा कारड आज का नाही तुम्ही, अरे आज का नाही, लोकांना मिठापेक्षा खारट हे समजत नाही, लोकांना वाटतं इथं बसलेल्यांना मिठापेक्षा खारट म्हणजे आम्ही बांधकोळ, आम्ही आमच्या फॅमिली करता काही न कमवलेले माणसं, आम्ही आमच्या आमची फॅमिली आमचं प्रेम करत नाही, सगळ्यात जास्त एक ऍडिक्टवर प्रेम केलं जातं, फॅमिली केलं जातं नाही पिण्याचं काम, तसे झोपून राहिले पडले ऍक्सिडेंट झाला कोण आलं, जे साखरेसारखे गोड लागणारे माणसं तुम्हाला कोण लागतं साखरेसारखे गोड, मित्र परिवार माझा जो मित्र आहे ना तो मला जीवाला जीव देईल, माझ्याकरता काही पण करेल, अरे तो बाबा फक्त तो साखरेसारखा गोड आहे तुझ्याकरता, तो फक्त तुला 90 क्वार्टर पाजून देईल, तुझं जीवन बर्बाद करेल, सगळं काही फॅमिली असते, आज इथं तुम्हाला ऍडमिट केलं, आज फॅमिली खूप त्रासातून जाते, लॉकडाऊन झाले, कोरोनामध्ये खूप काही घटना झाल्या, महागाई आकाशाला भिडतीये, सगळ्या काही गोष्टी घडताय, पण माझ्यासारखा एक अल्कोहोलिक माणूस सुधारायला मागत नाहीये, का मागत नाहीये, कारण मी शून्य आहे, मला शून्य पुढे काहीच करायचं नाहीये, जन्माला आला ती एक मन आहे, जन्माला आला ह्याला आणि पाणी होऊन, आज इथं भरपूर लोक गव्हर्नमेंट जॉबला आहे, रिटायर्ड झालेले लोक आहेत, काही काहींचे बिझनेस आहे, काही काहींचे कंपनीत जॉबला जातात, सगळं काही व्यवस्थित सेट आहे, पण माझ्यासारखा मी भरपूर काही कमावलेलं आहे, आता मी रिटायर झालोय, मी दारू प्यायला पाहिजे, एन्जॉय करायला पाहिजे, पण ज्या वडिलांनी मुलांना शिकवलं मार्गाला लावलं चांगले बिझनेस डेव्हलप करून दिले आणि ते वडील अल्कोहोल मध्ये बुडत असत किंवा त्यांचा मुलगा अल्कोहोल मध्ये बुडत असत तर त्याचा व्हॅल्यू काय, त्या पैशाचा व्हॅल्यू काय, आज बापाला मुलगा पाहिजे आणि मुलाला बाप पाहिजे म्हणून व्यसनमुक्ती केंद्र राखतात, कडम साक्षर आहे म्हणून आज इथे, आज व्यसनमुक्तीमुळे कोणाचाही वाईट झालेलं नाही, कोणाचा जॉब गेलेला नाही, कोणाची फॅमिली तुटलेली नाहीये, तरी लोक इथून नंबर बाहेर देतात, घरी फोन करून सांग इथं खूप त्रास आहे, इथं मारहाण केली जाते, मारहाण केली जाते का, अरे सांगा बाबांना, लाईव्ह चालू आहे सांगा, मारत असेल तर सांगा, खायला देत नसेल तर सांगा, सुधारण्याची इच्छा जागृत करा, बाहेर फोन देऊन काय होत नाही यार, आतापर्यंत मी माझ्या स्वतःला फसवत आलोय, फसवलंय का नाही तुम्ही, स्वतःलाच फसवलं नाही यार, आज कोणाकोणाचे काय काय पार्ट गेलेले आहे, कोणाचा लिव्हर जाम आहे, कोणाच्या किडन्या जाम आहे, कोणाची मानसिक जाम आहे, कोणाचे हात पाय रोड टाकलेले, तरी मी अजून पण जेवढं प्रेम माझ्या फॅमिलीवर करत नाही तेवढं प्रेम मी फक्त दारूवर करतो, कधी होणार माझ्यामध्ये रोग कधी, व्यसनमुक्ती केंद्रात फक्त मानसिकता बदलली जाते, मी वारंवार फॅमिलीला सांगतो जगात दारूला औषध तयार झालेलं नाही, जगात नाही होणार पण नाही, मानसिकतेच्या बदलावाने नशामुक्त होता येतो,
मी स्वतः उदाहरण आहे यार, माझी मानसिकता बदलली म्हणून मी आज नशामुक्त आहे. इकडे तांदूळवाला बाबा आहे, इकडे कॅप्सूल टाकून भेटते नशामुक्त होत. अशा दारू सोडण्याकरता गोळ्या आहे. आजपर्यंत जगात तांदूळ गोळी तयार झालेली नाही आणि होणार पण नाही. झाली का? नशा सोडण्याकरता काय करायला पाहिजे? तुम्ही मला रिस्पॉन्स दिला तर मी बोलू शकतो. मोठ्याने बोला ना यार, मानसिकता बदलायला लागेल की नाही? जे निगेटिव्ह विचार आहेत ते पॉझिटिव्ह झाले पाहिजे, जे चांगले विचार आहेत ते मांडले गेले पाहिजे. आजपर्यंत नशेच्या आरी जाण्याचे कारण कोणती? आपले स्वभाव दोष. स्वभाव दोषांमध्ये काय काय येतं? नऊ क्षेत्र येतात. सामाजिक, मानसिक, आर्थिक, अजून वैचारिक, कौटुंबिक, लैंगिक, मानसिक. म्हणून मी नशेकडे जातो. नशा करण्याचं कारण काय? नशा करायला एक लाख बहाणे. बायको बोलली म्हणून मी नशा करतो. बायकोनी आज जेवायला नाश्ता नाही केला किंवा नाश्ता नाही केला म्हणून करतो. ती माझ्या आई वडिलांना हे बोलली. मी घरात हे सगळं काही गोष्टी करतो. काही पण यार ब्लेमिंग यार. मी कर्ज घेतलंय, मी कर्ज फेडू शकत नाही. नशे करता यार हातबल झालेलो आहे मी. हातबल, हातबलता म्हणजे काय? देवा जी परिस्थिती मी बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता मला दे. प्रसन्नता म्हणजे काय? माझ्या मनाच्या विरुद्ध जे जे घडल, जे जे होईल, त्या गोष्टींचा स्वीकार मी करेल. मी तेच करतो यार. परिस्थिती बदलायला जात नाही. मी परिस्थिती बदलू शकत नाही. पहिले दिन तेच व्हायचं. मी परिस्थिती बदलायला जायचो, फॅमिलीला चेंज करायला जायचो. मी म्हणाल ती पूर्व दिशा, मी जे सांगल तेच व्हायला पाहिजे. नाही झालं तर मग मी दाखवतो. खरी गोष्ट आहे का? राग जायचं, दारू प्यायची, घरात यायचं. काही काही लोक भांडणं करत नाही, ते जेवण करत नाही, शरीराला हानी करतात. काही काही लोक तोडफोड करतात. काही काही लोक फॅमिलीला त्रास देतात, घराच्या बाहेर काढतात. आणि दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर फॅमिली कुठे माहित नाही, कुठे गेली माहित नाही. अरे यार कुठे गेली? कुठे गेली माझे आई बाप? कुठे गेली माझी बहिणी? कुठे गेली माझी बायको? मग शेजारचे लोक येऊन सांगतात, अरे बाबा तू काल असं केलं दारू पिऊन. साहेब खुश होईल. हे झालेलं का बाबा? मी जे सांगतोय ते झालेलं आहे का? अरे बाबा झालंय का? संत कृपया सेशन बोर बोर होता का? मला रिस्पॉन्स देत असाल तर मी बोलतो, नाही तर बोलत नाही. मी या सगळ्या फेस मधून गेलेलो आहे. मला चांगलं म्हणण्याकरता मी समाजापुढे निगेटिव्ह प्रेझेंट होतो. समाजाला दाखवण्याकरता मोठेपण दाखवतो, मोठेपण करतो. आणि त्या मोठेपणामध्ये फक्त आणि फक्त माझ्या फॅमिलीचा आणि माझा बळी जातो. आजपर्यंत नशेने फक्त फॅमिलीमधला बळी मागितलेला आहे. एक तर तो तुमचा असेल किंवा आणखी एक्स वाय झेड घरामध्ये कोणाचा तयार असेल, समाजातला कोणाचा तयार असेल. आज जे 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 क्रिमिनल ऍक्सिडेंट झाले, मर्डर झाले, रेप झाले, चोऱ्या मारा झाल्या, या पोर्श अवस्थेमध्ये केलेल्या आहे का?
पंचवटी पोलीस स्टेशन चे साहेब येऊन आपल्या इथे भेट देऊन गेले. क्राईम वाले साहेब येऊन भेट देऊन गेले. सर तुम्ही खूप सुंदर काम करताय. ठीक आहे, फी घेतली जाते. फी घेतली जाते तुम्हाला त्याच्याबद्दल काहीतरी जेवायला खावायला राहायला दिलं जातं. सर आमची फॅमिली आमची एवढी फी भरते. काही लोकांनी मेसेज असे बाहेर पाठवले तिथं फी भरून आम्हाला जेवायला दिलं जात नाही. दिले जातं का नाही? अरे मोठ्याले बोलो बाबा. दिलं जातं ना. बाहेर मेसेज पाठवतो का आम्हाला इथं खाण्याचा प्रॉब्लेम आहे. तिथं मारहाण केली जाते. काय नशा सोडण्याकरता घरी पण तेच होत. मी नशा का करतो? माझ्या बायकामुळे, माझ्या मुलांमुळे, माझ्या साहेबामुळे, माझ्या कामामुळे. मला काम नाही म्हणून मी नशा करतो. मी शून्य राहायला बघतोय. माझा व्हॅल्यू शून्य करायला बघतोय. आज सगळ्यात मूल्यवान म्हणजे एकच गोष्ट आहे, माणूस. घरातला एक एक माणूस महत्वाचा आहे. मला पण नव्हती किंमत बाबांनी. मला पण किंमत नव्हती. व्यसनमुक्ती केंद्रात टाकलं तर माझा पूर्ण डिनायल. माझ्या नशेमध्ये जो जो येईल फॅमिली मधला आई बाप बहीण भाऊ बायको मुलं जे पण येतील ते माझे दुश्मन आहे. काल मी एक जनावर बसलो शेअरिंग ऐकत होतो. लव मॅरेज केलेलं आहे. तो व्यक्ती मला बोलतो तर मी आज लंगडा ओढा झालोय. माझ्या बरोबर राहणार का नाही राहणार काय विचारतो आल्यानंतर. अरे तुझ्यावर प्रेम नसतं तर तुला इथं आणून घातलंच नसतं. तुझ्या फॅमिलीला कॉल केलंच नसतं. कोणाच्या मिसेसला वाटतं, कोणाच्या बायकांना मुलांना वाटतं का आपल्या नवऱ्याला व्यसन मुक्ती केंद्रात नेऊन टाकावं वाटतं का? अरे सांगा बाबा. नाही कुणाच्या भावाला वाटतं आपल्या भावाला व्यसन मुक्ती केंद्रात नेऊन टाकावं. मिठापेक्षा जास्त प्रेम आहे म्हणून तुम्ही इथे. आणि तुमच्यावर प्रेम साखरेपेक्षा जास्त गोड असतं ना. तर तुम्ही आज दारूचे बॉस आणून फॅमिली तुम्हाला घरात काढून काढून मारून टाकलं. पण नाही यार, मी कमवलंय, मी सगळं काही करतोय, माझ्याशिवाय काही चालत नाही. बिलकुल नाही बाबांनो. आज जोडून विनंती, या जगामध्ये कोणाचं कोणा काय वाचून राहत नाही. बाप लग्नाला नसला तरी मुलीचं लग्न होऊन जात. 10 दिवस फॅमिली रडते फक्त. पण जिवंतपणे आपला नवरा दारू पितोय मरतोय. आपला मुलगा दारू पितोय मरतोय. कुठल्या आई बापांना, कुठल्या बहिणींना, कुठल्या भावाला वाटेल का आपल्या भावाचा जीव आपल्या दारूमुळे आपल्या समोर जावा वाटेल का? थोडं या फॅमिलीला, प्रत्येकाच्या फॅमिली मधल्यांना तुमच्या बद्दल प्रेम आहे, माझ्या बद्दल प्रेम आहे. त्याच्यामुळे मी इथे काही लाखो सांगितलेलं आहे. त्या लोकांना मार्ग नाही माहितीये. कारण लोकांनी अपप्रचार करून ठेवला आहे मार्केटमध्ये. तिथं मारहाण केले जाते, तिथं खायला देत नाही जा, टीसी प्रोग्राम आहे, असं आहे तसं आहे, बिझनेस करून ठेवले. या बिझनेस करायचा ठरला माझा वैयक्तिक नेट एवढा आहे. मला दारू प्रत्येक दारूचा ब्रँड माहितीये. मी अर्धा बॉस घेऊन एखाद्या कोपऱ्याला किंवा एखाद्या पटंगामध्ये धंदा नाही करू शकत का? 1700 रुपयाचा बॉक्सचे 1700 रुपयाचे 2700 रुपये करू शकतो. पण त्या पैशाला व्हॅल्यू आहे का? त्या जीवनाला व्हॅल्यू आहे का? आज हे व्यसन मुक्ती केंद्रात मी ओनर पण आहे अलग अलग सर. आणि मी बेवडा पण आहे सोबर बेवडा. आज मी सोसायटीमध्ये जातोय. आज तुम्ही जे पण लोक इथं पिऊन येता मला त्यांच्या अनुभवातून शेअर होत. यार आपण ही गोष्ट नीट केली पाहिजे. देवा जी परिस्थिती बदलू शकत नाही ती स्वीकारण्याची मनाची प्रसन्नता मला देते. हे मला तुमच्यामुळे आज सोबर आहे.
मला जगाच्या वेगळं काहीच करायला नाही लागलं. जे जे रिलॅक्स होऊन येतात, रिलॅक्स होणं खूप मोठी गोष्ट नाहीये. रिलॅक्स होणं मोठी गोष्ट नाहीये. रिलॅक्स हे रिकव्हरीची स्टेप आहे. अनुभव येतो, झालेल्या चुका माणूस पुन्हा पुन्हा करत नाही. पण काही काही माझे मित्र इथं म्हणतात का इथं रिझल्ट नाहीये, फॅमिलीला ऍडप्ट करता, ते बिझनेस करता. रिलॅक्स होणं, दारू पिऊन येणं म्हणजे रिकव्हरी आहे. तो 2 महिन्यांनी पितो, 8 दिवसांनी पितो, महिन्यांनी पितो, 2 दिवसांनी पितो, पण त्याला कुठं ना कुठं रिअलाइज होत. भरपूर लोक आहे, काही काही लोक फोन करतात पेशंटला काढून घ्या, तिथं लई त्रास आहे. ऐका भाऊ, स्वतःच येतात. आम्ही जा रहे दुबई, आम्ही जा रहे लंडन, बडे बडे बाते ठोकणे का, मोठ्या मोठ्या बाता करायच्या. अरे यार, मी बघतो एक एक फॅमिलीचं दुःख, एक एक जेव्हा फॅमिली बरोबर बसतो आम्ही बोलतो, अक्षरशः माझं जेव्हा ऍडमिशन झालं असेल तेव्हा माझी फॅमिली कुठल्या याच्यामध्ये असेल यार. या क्षेत्रामध्ये येण्याचं कारण फक्त पैसा नव्हे, पैसा कमवण्याकरता कोटीची प्रॉपर्टी आजोबांनी बाबांनी वडिलांनी कमवून ठेवली आहे. गरज नाही मला. जसा मी माझ्या फॅमिली करता, माझ्या बहिणींकरता, माझ्या वडिलांकरता आणि या समाजाला काहीतरी देणं लागतो म्हणून या क्षेत्रामध्ये मी उतरलेलो आहे. पण यार, जे म्हणताना चांगल्या गोष्टी करायच्या असतील तर वाईट गोष्टींना तुम्हाला सामोरं जायला लागणार आहे आणि समोर जाणार आहे. अजून पण लोक मला 15 वर्ष 14 वर्ष झाले तरी लोक मला आता थोडी थोडी घेत असाल, ठीक आहे बाबा, मी तुला बदलू शकत नाही, मला स्वतःला स्वीकार करायला लागेल. यार, हा जे म्हणतो ते खरं आहे. माझ्या पिण्याच्या काळामध्ये या गोष्टी झाल्या आणि त्या गोष्टींचा मी छोटी गोष्ट मोठी करून टाकायचे. आज इथे जेवढे पण पेशंट आहे, माझी परमेश्वरकडेच अपेक्षा आहे का तुम्ही सगळ्यांनी सोबत राहा, तुमच्या फॅमिलीला सुख द्यावा, हीच अपेक्षा आहे. पैसा आज आहे तो उद्या नाही आहे. कोरोनाच्या काळामध्ये कोट्यवधी लोक ढकलून दिले गेलेले, पैशाचा व्हॅल्यू 0 होता. पण मला समजत नाही यार, मी शून्य आणि शून्यच राहणार. माझी प्रगती शून्यच ठेवणार आणि माझ्यामुळे माझ्या फॅमिलीची पण प्रगती शून्य ठेवणार आहे. आजपर्यंत जगात दारूला औषध तयार झालं नाही आणि होणार नाही. गव्हर्नमेंट पण दारू बंद नाही करणार आहे. महसूल, सगळ्यात जास्त महसूल दारू करून भेटत. थकवा, थकवा येतो म्हणून दारू देतो, फॅमिली बोलते म्हणून दारू देतो. यार, ब्लेमिंग ठेवणं सोडून द्या, स्वीकार करा, मला हा मानसिकतेचा आधार लागलेला आहे, मी परिस्थिती सांभाळू शकत नाही, त्याच्यामुळे मी दारूच्या मागे जातो. समजतंय बोलतोय का? नाही समजत. थोडा स्वीकार करा यार, जी परिस्थिती समजून घेण्याची असते ती परिस्थिती आपण समजून घेत नाही आणि जी परिस्थिती न समजून घेण्याची असते ती समजून घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे वाईट गोष्टींचं अट्रॅक्शन आपण पटकत करतो आणि चांगल्या गोष्टी सोडून देण्याचा प्रयत्न करतो, दुरावा करतो. बिझनेस करायचा असतो तर बिझनेस होऊ शकतो यार, करताय. जी मार्केटमध्ये आहे ते पण सांगतो, करताय, काही लोक करताय. परमेश्वर त्यांच्याकडे बघतोय. मी बिझनेस करणे म्हणून आज मी स्वतः सोबर आहे, हॅपी लाईफ जगतोय, माझी फॅमिली हॅपी लाईफ जगते, समाजाचा एक चांगला माणूस म्हणून ओळखला जातोय. आणि सगळ्यांच्या माग तुम्हाला सुधारण्याकरता फॅमिलीतल्या प्रत्येक सदस्याचा हात आहे. समाजातल्या
100 लोकांमध्ये 5 लोक तर असे असतात की यार हे तर चांगलं झालं पाहिजे. नाही यार समजत नाही. फॅमिली कुठं कुठं घेऊन गेली नाही, फॅमिलीने कोणा कोणावर लाईन केलं नाही, अजून पण लोक अंधश्रद्धेत जगतात. सर याला आम्हाला थोडस बाहेर न्यायचंय, एका बाबाकडे दाखवायचंय, याला बाहेरचं केलेलं आहे, त्याला मसाल्यात चारलंय, असं चारून चुरून होत का हो? आहे का आजपर्यंत एवढा ताकदवर माणूस? सगळ्यात शक्तिशाली कोण आहे? दारू का माणूस? सगळ्यात शक्तिशाली एक व्यसन आहे, सगळ्यात शक्तिशाली आहे. काही लोक म्हणतात दारू मुळे खूप प्रॉपर्टी घेतली, विशिष्ट काळापर्यंत असणार सुख. ठीक आहे यार, कधी कधी मी दारू लोक नाव नाही ठेवणार, दारू लोक नाव नाही ठेवणार. मी पहिलं सगळ्यांचं चांगलं करते, नंतर सगळ्यांचं वाटलं बंद करते. आता ते नवीन गेम चालू झाले, लुडो, रम्मी. पहिले फुल बोनस 10,000 का बोनस, 20,000 का बोनस, आपको 10,000 का कुपन दिला आहे. पहिलं तुम्हाला आशेला लावून द्यायचं, तुम्हाला थोडे पैसे द्यायचे, नंतर तुमची दुर्दशा करायला सुरुवात करायची. पण यार मला समजत नाही यार, मी करू तरी काय करू? किती लोकांना 2-3 महिने झालेले आहे इथं, अजून पण त्यांना फेस नाहीये, समजत नाहीये, ग्रोथ नाहीये, मूड अपडाऊन 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 करत असतो. का अपडाऊन करतो? का अपडाऊन करतो? हे फक्त झालेले दारूमुळे परिणाम आहे, दारूचे परिणाम आहे, नशेचा परिणाम आहे. गांजा, चरस, सिगरेट, ड्रग्स, अल्कोहोल अति प्रमाणात सेवन झाल्यामुळे विड्रॉल सिम्पटम, समजत नाही हा माझा आहे का तो माझा आहे, दुगती पडते. पहिले 1.5 महिना फॅमिलीला भेटून दिले जात नाही, त्याचं कारण हेच आहे का फॅमिलीमध्ये आणि माझ्या एक देवड्यामध्ये इतका दुरावा झालेला असतो, तो दुरावा मिटवण्याकरता, प्रेम निर्माण होण्याकरता 1.5 महिना भेटून दिले जात नाही. आणि एक अल्कोहोलिक माणूस डिनायमध्ये असतो 1.5 ते 2 महिने, कधी कधी 4-4, 6-6 महिने, वर्ष पण डिनायमध्ये असतो. काही काही लोक बघितलेले नशामुक्त झालेले, नशा नाही करत आहे पण डोक्यात खुन्नस आहे. मला दारू करता यांनी व्यसन मुक्ती केंद्रात टाकलं 6-6 महिने, वर्ष बघतो, नशाचा सोडतो पण यांना दाखवतो. कुठल्या फॅमिलीचे पैसे वर आले बाबांनो? घरातल्या मुलाबाळांच्या तोंडातला खास मारून इथं तुमच्या करता हॉस्पिटलला भरलेला आहे, तिथं पण भरताय, पण मला जाण नाही द्यायची. एक अल्कोहोलिक बेवड्याचा इन्कम सोर्स किती असतो? किती असतो? किती असतो रे बाबांनो? 25%. 25% दररोज राहील. 1% म्हणजे किती? 100 आला 1 रुपये. 0 असतो 0 ॲडिक्टचा. किती हातभार लावतो मी? घरी दिलेले पैसे, संध्याकाळी घरी दिलेले पैसे, सकाळी मी म्हणतो मला रिक्षा वाढायला द्यायचे, ते 200 बिल येते ना, त्याच्यात 150 दे, 50 रुपये तुला तेलाला ठेव, मग मी संध्याकाळी आलो का, संध्याकाळी भरपूर भेटणार आहे, ते 150 पण घेऊन जातो. या गाडीत मी पहिला बसलेलो आहे, आता या गाडीचा मी ड्रायव्हर आहे. ड्रायव्हर मी लगेच समजतो यार, मी पण एक बेवडा होतो ना यार. मानसिकतेत बदलाव भरवायला लागेल तेव्हा व्यसनमुक्त राहू शकतो. जगात औषध तयार झालेले नाही. माझ्या झालेल्या चुकांची कबुली देणे, इथं राहून विचार करणे,
आज इतनी बातचीत आहे, इथं हे किती किती पेशंट आले, त्यांचं कॅल्क्युलेशन किती आहे, तुम्ही करा बाबांनो नशामुक्त राहा. मी प्रत्येकाला सांगतो, समाजाचा प्रत्येक माणसाला सांगू शकतो, नशामुक्त राहा, समाज सुधारा आणि तुमची फॅमिली व्यवस्थित ठेवा आणि नशामुक्ती केंद्र खोला, काही प्रॉब्लेम नाहीये. काळाची गरज पडणार आहे 100%. अरे अंडे डुप्लिकेट तयार होऊ राहिले, अंडे तांदूळ डुप्लिकेट, अंडे डुप्लिकेट, माणसं तर पहिल्यापासूनच डुप्लिकेट आहे. तुम्ही कुठं चालले? हा बेस माझं काही जाणार नाही. व्यसन केल्यामुळे अल्पश्य आजाराने निधन, ऍक्सिडेंट आणि फ्री ऑफ कॉस्ट मध्ये गाडी येते काय? 158 दादा महानगर पालिकेची येते. नाही नाही 108 पुण्यात आहे. फोन केला तर 108 आहे. ही तुम्ही महानगरपालिकेची हा उचलून येता. भरपूर लोकांना उचलून गेलेलं आहे. फॅमिली पण त्रस्त होती ना या. कुठून आणायचे 20-30-40-40 हजार रुपये? कुठून आणायचे हॉस्पिटलला 50-50-70-70 हजार रुपये? तिथं 70 हजार रुपये भरतो तर व्यसन मुक्ती केंद्रामध्ये फक्त 30-35 हजार कोर्स पूर्ण होतो. जेवण खावण राहणं त्याच्यात माणूस पण अडकत नाही. व्यसन मुक्ती केंद्रात माणूस किती दिवसात जेवायला लागतो? 5व्या 6व्या दिवशी 1.5-2 गोळी खायला सुरुवात होते. हॉस्पिटलमध्ये नाही होत. तिथं बंदिस्त आहे. खरं युद्ध तुमचं बाहेर आहे. इथं मानसिकतेत बदलाव घडवला जातो. इथं तुम्ही राहिले ना फक्त आज नशेपासून दूर आहे. इथं बाटली वाटली तर सगळं प्या, सगळं प्या. खरं युद्ध गेटच्या बाहेर. बिझनेस नाही करायचं मला. बिझनेस नो बिझनेस. खरं युद्ध बाहेर. 3 महिने तुम्हाला दारू पासून दूर ठेवलं जातं. मानसिकतेत बदलाव होतो, शारीरिकतेत बदलाव होतो. काहीतरी उमेद जागे होते, काहीतरी गोल करतो, याची उकळतो माणूस का यार मी हे नशेच्या काळात बनवलंय, मला हे साध्य करायचंय. आणि करता काही काही लोक, भरपूर लोक सोबत आहे. त्या भाऊसाहेबांना तिकडंच असतो नशेच्या काळात झालेल्या हानी त्या विचार करायचं. नशेच्या काळात मी माझ्या फॅमिलीमध्ये कोणावर हात उचललेला आहे? बायकोवर उचलला, मुलांवर उचलला का आईवर उचलला? बघतो आम्ही फॅमिली काउन्सिलिंग मध्ये किंवा फॅमिली हिस्ट्री मध्ये भरपूर काय बसतोय. तरी फॅमिली सगळ्या गोष्टी विसरून फक्त माझा मुलगा, माझा नवरा, माझा भाऊ हा फक्त व्यवस्थित व्हायला पाहिजे. हा याच्या पायावर उडायला पाहिजे. या अपेक्षित इथे टाकतात. काही काही माझे मित्र म्हणतो विष्णू काय म्हणू मला ते समजत. ते इथून फोन करतात, बाहेर जाऊन कॉल करतात. पेशंटला घेऊन जा, लय त्रास आहे, लय हात्या, त्या स्टाफने हाणलं, हे केलं, त्यांनी ते केलं, झोपायचा प्रॉब्लेम, खायचा. 3-स्टार ट्रीटमेंट दिली तर मी सुधरू शकतो का? अरे महाबळेश्वरला 1.5 लाख रुपये जरी आहे. पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, MP मध्ये 35-35-40-40 हजार रुपये जरी आले पण रिकव्हरी रिझल्ट 0. आज भरपूर लोक समोर आहेत. इथून 2-5 हजार लोक तरी गेले असतील. 5 म्हणजे 4 तर झाला, 4 म्हणजे 3000 झाला. 2000 तिथं आहे मी मागणे करत. कारण त्यांना पहिल्यापासूनच इच्छा नव्हती दारू सोडायची. दारू सोडण्याकरता माणसाची स्वतःची इच्छा पण लागते. फॅमिलीचा विचार करायला लागतो, समाजामध्ये राहण्याचा विचार करायला लागतो. मी स्वतः व्यसनमुक्त झालो नाही यार. तुमच्यापेक्षा भयंकर त्रास काढलाय मी. आणि भयंकर घरच्यांवर संशय पण घेतले.
डिनायल म्हणजे सगळ्यात जास्त मी डिनायल मध्ये राहायचो. करतो मी सेरे लाईव्ह चाललंय चांगलंय, मला काही घेणं नाही, काय फरक पडत नाही. माझ्या बहिणींना माझी प्रॉपर्टी पाहिजे म्हणून मला व्यसन मुक्ती केंद्र टाकलं टाका. हा डिनायल. माझ्या वडिलांचं माइंड चेंज केलंय, माझी प्रॉपर्टी पाहिजे म्हणून मी व्यसन मुक्ती केंद्र टाकलंय. अशा गोष्टी सांगायचो मी समाजामध्ये.